तिच्यासाठी लिहावे तरी काय, जिने मला लिहायचा हक्क मिळवून दिला. बोलावे तरी काय, जिने मला शिक्षणाची अ आई शिकवली. ती नसती तर असते मी आजही अबला, मिळाला नसता मला कधी माझा ज्ञानाचा मोबदला. बालविवाह रोखले म्हणून तुझे आभार किती मानू, परमेश्वराचा अवतार तू भासतेस आजही जणू. तुझ्याच मुळे जिंदगीला आज आमचा अर्थ हाय, सरस्वती तू आमची तुला आम्ही कसे विसरू माय. आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्री ज्योतिराव फुले यांची जयंती. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना मातृछत्र नसल्यानं त्यांच्या मावस बहिणीनेच त्यांचा सांभाळ केला. त्यांच्या बहीण सगुनाव ह्या एक इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाची दाई म्हणून काम करायच्या, म्हणून त्यांना इंग्रजी कळायचे आणि बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना शिक्षणासाठी प्रेरित केला आणि सुरुवात झाली ती ज्योतिरावांच्या शिक्षणाला. कालांतरानं ज्योतिरावांचे लग्न झाले आणि ज्योतिरावांना एक स्त्री शिक्षण सुरू करण्याचा एक नवीन मार्ग सापडला. त्यांनी सावित्रीबाई यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले आणि सावित्रीबाई देखील मन लावून शिक्षणाचे धडे गिरवू लागल्या. त्यांनी आपले शिक्षण दोघांपुरता मर्यादित न ठेवता सगुणाऊला देखील शिकवले आणि 1 मे 1847 मध्ये सावित्रीबाईंनी सगुणाऊंना मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. 1 जानेवारी 1848 मध्ये ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा बिडेवाडा येथे स्थापन केली. तेव्हा ते त्यांना समाजातील लोकांनी प्रचंड विरोध केला, परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षण घेतले. ते शिक्षकही झाले, मुख्याध्यापक बनून शिक्षणही दिले. माझी माय सावित्री लय होती हो धीराची, लेकी बाळी शिकवाया परवा केली ना घराची. सदा धन्याच्या पाठीशी उभी पदर खोचून, किती केलं तिने सहन कधी गेली ना खचून. तिने घडविली क्रांती स्वतः शिकून, डगमगली ना ती कधी रोष गावाचा झेलून. ज्योतीने ज्योत पेटली झाली सावित्रीची वात, रात काळो क भेदाया तिने केली सुरुवात. ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल या बंधनात अडकविण्यात आले होते, त्या काळात जात धर्म लिंग यावर आधारलेल्या समाज व्यवस्थेला न जुमानता स्त्रीमुक्ती आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. बालविवाह सती केशवपण यांसारख्या अनेक क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला. बालजठार विवाह पद्धतीमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत, म्हणून त्यांना समाजात उपेक्षित स्थान होते आणि त्यांच्या मुलांना देखील समाजात मानाचे स्थान नव्हते. म्हणूनच अनेक स्त्रिया आत्महत्येचा मार्ग स्वीकारत किंवा गर्भपात करत. यासाठी सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले, अनेक आंतरजातीय विवाह लावले, तर विधवा पुनर्विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली. ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. समाजात जागृती घडवून आणण्यासाठी अनेक भाषणे केली. काव्य फुले आणि 52 कशी हे काव्य संग्रह लिहिले. पुणे येथील ससाणे गावातील माळावर प्लेग रुग्णांची सेवा करत असताना क्रांतीज्योत सावित्रीबाईंची जीवनज्योत मावली. तू तुझ्या कर्तृत्वाची कोमेजू दिली नाही फुले, म्हणूनच तू ठरली पहिली शिक्षण घेणारी व देणारी प्रथम महिला सावित्रीबाई फुले. महिलांच्या शिक्षण आणि स्त्रीमुक्तीमध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या सावित्रीबाईंचा आज जन्मदिवस जागतिक बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सर्व महिलांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. धनश्री कलाल, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.